रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने भारतीय संविधान दिन रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया शहर व जिल्हा संपर्क कार्यालय येथे संपन्न झाले. भारतीय संविधान दिन हा कार्यक्रम रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया शहर व जिल्हा कार्यालयामध्ये मोठ्या उत्साहात संपन्न झाला. यावेळी भारताची प्रास्ताविक अर्थात भारतीय संविधान वाचन गौस पिरजादे यांनी केले व रिपाई प्रदेशाध्यक्ष सुबोधजी वाघमोडे साहेब यांनी संविधान कशी अंमलात यावी याचे महत्व पटवून सांगितले. यावेळी रिपाई प्रदेशाध्यक्ष अल्पसंख्याक अशफाक शेख इकबाल शेख सर अजय प्रक्षाळे महिला सोलापूर शहराध्यक्ष सुनीताई बोगडे नसीम शेख मॅडम अनिल काडगे आदी कार्यकर्ते या कार्यक्रमात उपस्थित होते. आज या ठिकाणी 26 नोव्हेंबर 1949 रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी या भारत देशाला घटना सुपूर्त केली. 2 वर्ष 11 महिने आणि 18 दिवस या घटनेचं लिखाण करून रात्र आणि दिवस एक करून बाबासाहेबांनी या भारत देशाची घटना दिली. आणि आज या ठिकाणी 26 नोव्हेंबर 1949 रोजी या रेन वॉटर हार्वेस्टिंगचा वापर करूया. यंदाचा उन्हाळा सुसह्य करूया. पावसाच्या पाण्यापासून रेन वॉटर हार्वेस्टिंग पद्धतीनं जवळपास 50,000 लिटर पाण्याची आपण बचत करू शकतो. 5 लोकांच्या कुटुंबाला दरवर्षी 5,000 ते 10,000 लिटर पाण्याची गरज असते. छतावर कनेक्शन देऊन पाईप मध्ये थोडेसे बदल करून आपण या पद्धतीचा वापर करू शकतो. चला तर मग आपल्या या वाया जाणाऱ्या पाण्याचा पुनर्वापर कसा करता येईल ते पाहूयात रेन वॉटर हार्वेस्टिंगच्या माध्यमातून. तेव्हा आजच रेन वॉटर हार्वेस्टिंग प्रकल्प समजावून घेऊया आणि पावसाच्या पाण्याचा होणारा अपव्यय टाळूया. जाणून घेऊयात रेन वॉटर हार्वेस्टिंग कसं करावं. आपल्या घराच्या छतावर पावसाचं पाणी एकत्रित करण्याची सुविधा करा. छतावरून स्टोरेज टँक कडे येणारे सर्व पाईप जोडा. एकत्रित केलेले पाणी स्टोरेज टँकला जोडा. या पाईप मध्ये फिल्टर जोडणे आवश्यक आहे. परकोलेशन टाकीत आउटलेट उपलब्ध करून द्या. ओव्हरफ्लो झालेल्या पॉइंट करता परकोलेशन पीट उपलब्ध करा जेणेकरून भूजल भरण्यास मदत होईल.